संत कवी श्रीधर स्वामी नाझरेकर यांनी हरिविजय, रामविजय, वेदांत सूर्य, पांडव प्रताप, जैमिनी अश्वमेध व शिवलीलामृत अशा अत्यंत रसाळ ग्रंथांची निर्मिती केली। त्यातील हरिविजय हा श्रीधर स्वामींचा पहिला मोठा ग्रंथ होय। तो त्यांनी मार्गशीर्ष शुद्ध द्वितीया शके 1624 म्हणजेच इ.स. 1702 रोजी पंढरपुरात लिहून पूर्ण केला। या ग्रंथातील 36 अध्यायांमध्ये श्रीकृष्णाच्या जन्मापासून बाललीला, असुरांचा वध व रासक्रीडेचे अत्यंत रसाळ वर्णन केलेले आहे। श्रीहरीने अनेक दैत्यांचा नाश करून विजय प्राप्त केला व पृथ्वीचा भार हलका केला, म्हणून या ग्रंथाला हरिविजय हे नाव दिले। हरिविजय या ग्रंथामध्ये 36 अध्याय असून त्यांची ओवी संख्या 8139 इतकी आहे। या ग्रंथात अद्भुत रस, वत्सल रस, शृंगार रस, वीर रस व हास्य रस इत्यादी रसांचा परिपोष श्रीधर स्वामींनी केलेला दिसतो। श्रीधर स्वामींच्या हरिविजय, रामविजय, पांडव प्रताप, शिवलीलामृत या ग्रंथाचे वाचन व पारायण संपूर्ण महाराष्ट्रात केले जाते। या ग्रंथाच्या वाचनाने व श्रवणाने उत्तम यश मिळते, चांगली संतती प्राप्त होते व मनोरथ पूर्ण होऊन हरिचरणी मन एकाग्र होते। संत कवी श्रीधर स्वामींची समाधी कुंभारघाट पंढरपूर येथे आहे। आम्ही त्यांच्या वंशामध्ये आहोत हे आमचे परमभाग्य। श्रीधर स्वामी रचित श्री हरिविजय अध्याय पहिला, मंगलाचरण आणि पृथ्वीची ब्रह्मदेवाला प्रार्थना। हे पुराण पुरुषा श्रीहरी, तुला आमचा साष्टांग नमस्कार असो। तू सर्वात श्रेष्ठ असून आदिमाया ही तुझी पत्नी आहे। ब्रह्मा, विष्णू, महेश तूच उत्पन्न केले असून त्यांच्याकडून तू या अनंत ब्रह्मांडाची निर्मिती करतोस। 14 विद्यांचे उत्पत्ती स्थान असा श्री महागणपती तू तूच आहेस। सर्व सिद्धी तुझ्यापुढे हात जोडून उभ्या असतात। हे सर्व शक्तिमान ईश्वरा, तुझा जय जयकार असो। हे अनंत कल्याण वरद मूर्ते, हे गजानना, तुझी कीर्ती तिन्ही जगात भरून राहिली आहे। सर्व देव आणि राक्षस तुला नमस्कार करतात। हे गणपती, तू दयेचा सागर आहेस। संध्यासमयीच्या उजेडाप्रमाणे किंवा सूर्य नुकताच उगवत असता पूर्व दिशा दिसते त्याप्रमाणे हे गजानना तुझ्या सुंदर शरीराचे लालसर रंग आहे। तुझ्या विशाल उदरामध्ये सारे त्रिभुवन साठवले आहे। दुधाच्या समुद्राप्रमाणे किंवा निर्दोष यशापासून बनवलेले पांढरे शुभ्र वस्त्र तू परिधान केले आहेस। तुझ्या कमरेभोवती सर्व भूषणांचा करगोटा आहे। तुझ्या सर्वांगावर सोन्याचे अलंकार घातले आहेत। पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे तुझा एक दात शुभ्र दिसत आहे। तो विजेप्रमाणे लखलखत आहे। परशु, अंकुश, दंड, पाश, गदा, हस्तिदंताचा तुकडा, कमळ आणि धनुष्य अशी 8 आयुधे तुझ्या हातात आहेत। हे गणेशा, तुझे नृत्य पाहून भगवान शंकर प्रसन्न होतात, रमून जातात। सारे देव टाळ घेऊन तुझ्या नृत्याला सुंदर साथ करतात। धिमकिटी धिमकिटी तकधा तकधा अशा संगीतातील रागांच्या आलापात तुझे नृत्याविष्कार रंगात आले म्हणजे सारे देव ते पाहण्यात इतके एकाग्र होतात की त्यांची नेत्रपाती हलवण्याचेही ते विसरतात। शृंगी आणि भृंगी हे मृदुंगावर तुझ्या नृत्याला सुंदर साथ करतात। सारी देव आणि राक्षस मंडळी तुझे नृत्य पाहण्यात इतके गुंग होतात की हातांनी तुझ्या नृत्याला ताल धरतात आणि त्यात मग्न होऊन आनंदाने माना डोलावू लागतात। तू जेव्हा नृत्यातील हावभाव करतोस तेव्हा तुझ्या हातांच्या दाही बोटातील हिऱ्यांच्या अंगठ्या विजेप्रमाणे लखलखतात। तुझ्या गंडस्थळावरच्या दिव्य सुगंधाभोवती भुंगे गुंजारव करतात। हे गजानना, तुझ्या उजव्या बाजूला देवांचा आणि डाव्या बाजूला राक्षसांचा समुदाय असतो। 8 सिद्धी तुझ्यावर चौऱ्या ढाळत असतात। हे गजानना, तुझे नाव घेताच सारी विघ्ने दूर पळून जातात। सोसाट्याचा वारा आल्याबरोबर साऱ्या ढगांची जशी पांगापांग होते, एक सिंह रानात येताच तेथील हत्तींना जशी पळताभुई थोडी होते, त्याप्रमाणे तुझे स्तवन करून मी हरिविजय ग्रंथाच्या लेखनास प्रारंभ करत आहे। त्याच्या पूर्णतेच्या मार्गातील सारी विघ्ने तू दूर पळवून लाव। हे गणेशा, हा हरिविजय ग्रंथ तुझ्या कृपेने शेवटास जाओ। हे देवी सरस्वती, तुला माझा नमस्कार असो।
तुझी शक्ती अगाध आहे, तुझी कृपा झाली की मुका मनुष्यही वेद म्हणू लागेल आणि दगडांनाही रत्नांचे स्वरूप प्राप्त होईल. तू माझ्या जिभेवर अवतीर्ण हो आणि हा हरिविजय ग्रंथ माझ्याकडून पुरा करून घे. श्री सद्गुरूंना आमचे वंदन असो. पूर्व पुण्याईनेच सद्गुरूंची भेट होते आणि सद्गुरूंच्या कृपेशिवाय जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटका होत नाही. प्रभू रामचंद्रांनाही वसिष्ठांना गुरु करावे लागले. व्यास नारदांना शरण गेले. इंद्राने बृहस्पतींचे पाय धरले. भगवती पार्वती भगवान शंकरांना शरण गेली. शुक नारद प्रल्हाद वाल्मिकी वसिष्ठ साऱ्यांनी आपापल्या सद्गुरूंची सेवा केली आणि ज्ञान प्राप्त करून घेतले. हे परात्पर गुरुराया, मी आरंभलेला हा हरिविजय ग्रंथ तुझ्या कृपेने शिवतास जाऊ. सकल संत जनांनाही वंदन असो. संत म्हणजे दयेचे सागर, ते परलोक मार्गावरचे सखे सोयरे, तेच सर्व प्राणी मात्रांचे खरे पाठीराखे आहे. त्यांच्यापाशी आपपर भाव नसतो. अशा थोर संतांना ग्रंथाच्या आरंभी साष्टांग प्रणिपात असो. महाभारत रचणारे श्री वेदव्यास, शतकोटी रामायण रचणारे श्री वाल्मिकी ऋषी, रामचंद्रांचे आणि साऱ्या रघुवंशाचे गुरुदेव वसिष्ठ ऋषी, ज्याचे तेज सूर्यासारखे आहे, ज्याने कामाला जिंकून घेतले आहे आणि ज्याने राजा परीक्षिताला भागवत सांगितले, ते शुकदेव, या साऱ्यांना वंदन असो. श्री भागवत, श्री हरिवंश आणि अनेक पुराणे यांचे सार म्हणजे हा हरिविजय ग्रंथ आहे. भगवंताचा राम अवतार समाप्त झाला नंतर अनेक वर्षांनी पुन्हा पृथ्वीवर मोठमोठे दैत्य माजून सर्वांना त्रास देऊ लागले. त्यात कंस, चाणूर, मुष्टी, केशी, प्रलंब, शिशुपाल, वक्रदंत, जरासंध हे अत्यंत प्रबळ होऊन प्रजेचा छळ करू लागले. जरासंधाने 22,000 राजे आपल्या बंदीशाळेत आणून ठेवले. भौमासुराने 14 भुवनांच्या लोकांचा छळ चालवला. बाणासूर आणि कालयवन यांच्या पापकर्माला पारावर उरला नाही. दुष्ट कौरवही अनितीने वागून धर्माला किंमत देईनासे झाले. त्यामुळे पृथ्वीवर सर्वत्र भयंकर प्रसंग ओढवला. शेवटी पृथ्वी गायीचे रूप घेऊन ब्रह्मदेवाला शरण गेले. तिने मोठ्याने हंबरडा फोडून बुडाले बुडाले म्हणून आक्रोश केला. इतक्यात थोर ऋषीही ब्रह्मदेवापाशी येऊन त्यांनी दैत्याने चालवलेल्या छळाचा वृत्तांत ब्रह्मदेवाला निवेदन केला. देवांचा राजा इंद्रही सर्व देवांसह पृथ्वीवर घडलेल्या पापांचे गाऱ्हाणे सांगण्यासाठी ब्रह्मदेवाकडे आला. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, सहस्त्र नेत्रा इंद्रा, आता क्षीरसागरापाशी जाऊन जगदुद्धारक भगवंताकडे आपण आपले गाऱ्हाणे निवेदन केले तरच आपले कार्य सिद्धीस जाईल. गोपाळ कृष्ण भगवान की जय. श्रीधर स्वामी महाराज की जय.